संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोलजीरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 चा बिगुल वाजला असून श्री संत रघुनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने व वैभव आप्पा करते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंडळ पिंपळगाव कोलजीरा उमेदवारी लढवित आहे। थेट सरपंच पदासाठी संगीता अविनाश वाडीलांकर पे या कब्बशी ही निशाणी घेऊन उमेदवारी करीत आहे। केवळ पदासाठी काम न करता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील जनता तरुण युवकांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी करायचं आहे। ग्रामविकास मंडळाने गोरगरिबांच्या समस्या तसेच त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक कुटुंबाच्या विकासासाठी गावातील धार्मिक कामांच्या विकासासाठी उमेदवारी लढवित आहे। यावेळी वैभव आप्पा करपे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली। नमस्कार, मी वैभव करपे, पिंपळगाव कोंजेरा, आमचा पॅनल ग्रामविकास मंडळ पिंपळगाव कोंजेरा, त्याचे उमेदवार सरपंच पदासाठी सौ संगीता अविनाश करपे, त्यांची निशाणी कप्पशी, खिलारी प्रशांत आजे, त्यांची निशाणी नारळ, नंतर गाडे कुसुम बाळासाहेब, त्यांची निशाणी पंखा, बोराडे मनीष ज्ञानेश्वर, त्यांची निशाणी रिक्षा, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 1 सरपंच पदासाठी संगीता अविनाश करपे, मीनाक्षी श्रीराम करपे यांची रिक्षा, कोकणी संजीवनी चंद्रकांत यांची निशाणी पंखा, आणि करपे अनुरुद्ध गणपत यांची निशाणी नारळ, प्रभाग क्रमांक 3 यामध्ये सरपंच पदासाठी संगीता अविनाश, नंतर आहेर अनिल मारुती यांची निशाणी फॅन, करपे राहुल सुरेश यांची निशाणी नारळ, निळे कुसुम विलास यांची निशाणी रिक्षा। तर या आम्ही ग्रामविकास मंडळात हे उमेदवार उभे केलेत, ते सर्व तुमच्या विश्वासाला पात्र राहतील याचा विचार करून त्यांना आम्ही आमच्या पॅनलमधून उभं केलं आहे। आमच्या पॅनलचं एकच ध्येय आहे, आजपर्यंत आमच्या पॅनलमध्ये जवळजवळ 40 वर्ष मागे राजकारणात जवळजवळ विरोधातच गेले, आम्ही प्रत्येक वेळी जी सूचना मांडली समोरच्या सत्ताधारी पार्टीला, त्यांनी जाणून बुजून आम्हाला विरोध करायसाठी त्याचे कामं आम्ही म्हटलं त्याच्या विरोधाभासात केले। त्याचं पहिलं आता आम्हाला ज्याचं प्रत्यय आला आहे तो घरकुल योजनेतून, आम्ही त्यावेळेस सुचवलं होतं का तुम्ही ही घरकुल योजना आपल्या गावाच्या मध्यवर्ती घेऊ नका, आपल्या ज्या बखळपडीत जागा आहे ते त्यांना द्या, तिथं घरकुल योजना राबवा, पण त्यांनी त्यावेळेस ती जाणून बुजून गावात राबवली। आज त्या योजनेमुळं गावातली सगळी प्रामुख्याची जागा अडून गेलेली आहे, जागाचं गावाचा विकास थांबलेला आहे, त्याचबरोबर चांगले सुशोभित इमारती जशी तलाठी कार्यालय ग्रामपंचायत हे त्याच्यापुढं अडगळीला गेलेले, त्याचप्रमाणे आम्ही इतरही ज्यावेळेस गावच्या शाळा असतील त्यासंबंधी सूचना मांडल्या का ग्रामसभेत पंचायतीत का आपल्या सगळ्या एक जागी शाळा भरल्या पाहिजे जिल्हा परिषद, पण त्यांनी कधी आमच्या सूचनेकडे लक्ष दिलं नाही, त्या सूचनेच्या विरोधात त्यांनी काम करून सगळ्या शाळा गावात अस्तव्यस्त मांडल्या। आम्ही त्या आमच्या काळात जेव्हा 2.5 वर्ष कालावधी भेटला त्यावेळेस त्या गावात शाळा सर्व एक जागी केल्या, त्यामुळं आज शाळा आमची चांगल्या स्थितीत एक जागी जिल्हा परिषद शाळा एक जागी उभी आहे। आम्ही आमच्या गावाला आमच्या गाव ठणकमी असल्यामुळं आमच्या गावाला विकास कामांची बरीच अडचणीत, आमच्या गावचं बरंचसं क्षेत्र हे आमच्या फॉरेस्ट खात्यात डोंगरात अडकलेलं असल्यामुळं गाव ठणकमी, आम्ही त्यावेळेस एक प्रयत्न केला की आपल्याला गावठाण तयार करण्यासाठी गावाच्याच बाजूनी गावठाण सपाटीकरण केलं, तर पाणी पुरवठ्याच्या ह्याच्या त्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे। सगळीकडं अद्ययावत पाणी पुरवठा नळ योजना व्हावी यासाठी शासन निधी देते, त्याच्यात यांनी बराचसा भ्रष्टाचार केला आणि चांगले क्वालिटीच्या पाईपच्या ऐवजी PVC पाईपनी गावात विस्तारीकरणाचा कार्यक्रम राबवला, त्याला आम्ही विरोध करून ते थांबवले। त्यांनी आमचा खोटा प्रचार केला का या कामाला अडथळे आणतात, चांगले निधींना हे अडथळा आणून निधी कामं बंद पाडतात, तर ते सगळं चुकीचं आहे। आम्ही जे सांगितलं आहे त्याच्यात आमचं म्हणणंच आहे का जास्त काळ चालली पाहिजे आणि टिकली पाहिजे, चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे अशी योजना राबवा,
आज आमची पाणीपुरवठा योजना जवळजवळ 10 लाखांनी थकबाकीत आहे। दुसरं स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे, आम्ही त्यांना दर ग्रामसभेत सुचवतो का आता आपलं आमच्या ग्रामपंचायतचं वीज बिल आज 2 कोटीच्या आसपास थकबाकीला आहे, मिळतात ते तुम्ही आपल्या गावात त्याची रचना करा जे करून आपलं वीज बिल थकबाकी कमी होऊन जाईल, गावाला रात्रभर लाईट मिळेल। पण त्यांनी आजपर्यंत त्यांचं आम्हाला प्रतिसाद दिला नाही आणि चुकीच्या पद्धतीने स्ट्रीट लाईटची योजना राबवली, ती तुम्ही प्रत्यक्षात पाहिली तरी चालेल। सगळे अस्तव्यस्त पोल उभं केलेत, इकडं तिकडं झाडांमधून तार आहेत, ते आजच चालू नाही, पावसाच्या पावसाळ्यात तर त्या चालूच शकत नाही। अशा पद्धतीने आमच्या गावाचा अस्तव्यस्त कारभार तो थांबवण्यासाठी आम्ही सर्व तरुण मंडळी एकत्र केली, नवीन उमेदवार उभे केलेत, त्यांना तुम्ही ग्रामस्थांनी विचार करून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्या, त्यांना चांगल्या पद्धतीने मतदान करून निवडून द्या, आम्हाला संधी द्या, दिली तर ठीक नाही तर आम्ही इथून पुढं ते राजकारण सोडून देणार आणि त्यांनी एक हाती चालवा, एवढं बोलून आम्ही 2 शब्द संपू। नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, मौजे पिंपळगाव कुंजिरा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आमच्या ग्रामविकास मंडळाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जो मराठ्यांचा लढा चालू आहे, आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या ग्रामविकास मंडळाच्या वतीनं पूर्ण पाठिंबा असून आणि त्या लढ्यामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या मराठ्यांच्या लेकरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना आम्ही सगळेजण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि या ठिकाणी बोलण्याचं कारण असं की आमचं नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका चं टोकाचं गाव संत रघुनाथ महाराज यांची पुण्य आणि पावनभूमी श्री क्षेत्र पिंपळगाव कुंजिरा या गावची सार्वत्रिक निवडणूक येऊ घातली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या गावातील तरुण मंडळाच्या वतीनं या गावचे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक असणारे सन्मान्य वैभवप्पा करपे पाटील, सन्मान्य संजय भाऊमोरे, सन्मान्य संजूनाना करपे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा ग्रामविकास पॅनल या वर्षाची परिवर्तनासाठी वाटचाल करीत आहेत। आणि ह्या वर्षी परिवर्तन म्हणून नवोदित कार्य करणाऱ्या आणि चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेला आणि ग्रामविकासाची जाण असलेल्या उमेदवारांची ग्रामविकास पॅनलने नियुक्ती केलेली आहे, त्यामध्ये माझ्या माता भगिनी आहेत, काही तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मला ह्या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण मतदारांना एकच आव्हान आहे की आत्तापर्यंत आपण इतर लोकांना संधी दिली, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही बरेच विकासाचे कामं केले, परंतु गावची परिस्थिती जर पाहिली फक्त दिसायला विकास कामं आहेत परंतु त्या विकास कामामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आढळून आलेला आहे। एक काल परवा ग्रामपंचायत ग्रुपला व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये सविस्तर मांडणी त्या ठिकाणी आलेली आहे। आणि जो महाराष्ट्र शासनाचा जो लेखापाल आहे त्या लेखापालाने त्या ठिकाणी कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले असूनसुद्धा मग ह्या 10-15 वर्षे यांच्या ताब्यात ग्रामपंचायत असताना यांनी विकासाचे कोणते काम केले, गावामध्ये कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक वातावरण गावामध्ये नाही, परंतु आमच्या पॅनलच्या वतीनं ग्रामविकासाच्या माध्यमातून आम्ही लोकवर्गणीमधून गाव हे एक शिक्षणाचं ज्ञान मंदिर आहे आणि या ज्ञान मंदिरामध्ये शिक्षणासाठी अतिशय गैरव्यवस्था आहे। 15-20 वर्षे यांच्या ताब्यात सत्ता असताना खालपासून वरपर्यंत यांचं शासन असताना गावामध्ये यांनी फक्त गटातटाचं राजकारण केलं, हा त्या गटाचा तो या गटाचा, परंतु गावच्या विकासासाठी हे लोक कधीच एकत्र आले नाही। यांना फक्त यांची टक्केवारी आणि यांचा स्वार्थ हेच फक्त यांना, यांचे जवळचे कार्यकर्ते कसे उजरले पाहिजे, त्यांना कॉन्ट्रॅक्ट कसं मिळालं पाहिजे आणि आपल्याच घरामध्ये पैसा कसा येईल, आपल्याच घरातल्या लोकांना उमेदवारी कशी मिळेल, ह्या माध्यमातून इथून मागं ते राजकारण करत आले। परंतु आमचा ग्रामविकासाचा संकल्प आहे, आम्हाला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही, आम्हाला फक्त आणि फक्त समाजकारण करायचं आणि पिंपळगाव कुंजेराचा आम्हाला सर्वांगीण विकास करायचा, हा आमच्या ग्रामविकासाचा खऱ्या अर्थाने मूलभूत संकल्प आहे। एकदा आपले वैभवप्पा करपे यांना संधी दिली होती, त्या संधीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं असतील हे भूतकाळात पाहायला मिळालेच, पण इथून पुढेही जे आपले शिल्लक राहिलेले काम आहे, जे कोणच्याविषयी मला काही बोलायचं नाही पण आपलं ज्ञान मंदिर म्हणून जे शाळेचं आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये खंत आहे
की जी आपली मुलं आज कशा पद्धतीने कोण बोलतंय वर्ग पश्चिमेकडे कोण म्हणतं दक्षिणेकडे, ह्या जर ग्रामविकास मंडळाला आपण जर भरभरून भरघोस मताने विजयी जर पॅनलला साथ दिली तर एक माझा एक नागरिक म्हणून एक शब्द आहे, 6 महिन्याच्या आत सुसज्ज अशी इमारत ज्याप्रमाणे आपण मंदिराचं सुशोभी अशी एक इमारत स्थापन केली अशाच पद्धतीने आपण शाळेची सुद्धा इमारत 6 महिन्याच्या आत हा शब्द आहे 6 महिन्याच्या आत तुम्हाला सुसज्ज अशी इमारत स्थापन करून दिली जाईल। यानंतरचा आपला प्रश्न येतो आहे प्रत्येक उमेदवारांना की लघु उद्योगासाठी अनेक आज आयटीचं क्षेत्र आहे, लघु उद्योगासाठी व्यवसायासाठी ज्या आज आपल्या गाळ्यांच्या गाळी गावामध्ये त्रुटी त्याचेसुद्धा प्रश्न आपण मार्गी लावलेला जाईल। त्यानंतर पानंद रस्त्याचा प्रत्येकाचा प्रश्न आहे, जसे आमच्या गावचे नागरिक आणि हरिभक्त परायण रवी महाराज यांनी सांगितलं आज जर रस्ते ही धमनी मानली जाते म्हणजे हा तुमचा जेवढा प्रभाव आहे हा पूर्ण रस्त्यांवरती आज पानंद रस्ते किंवा दुरुस्तीच्या माध्यमातून जे मागील काही कालावधीत प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होती लागली नाही, इथून पुढे जो प्रश्न जो राहील हा 100% मार्गी लागला जाईल या निमित्ताने मी इथं सांगू इच्छितो। त्यानंतरचं गावाची स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या मराठा आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी हे जे काही मशाल पेटलेली ह्या आपल्या धर्माच्या बाबत आज एवढं ज्योतिर्लिंगांमध्ये कनकेश्वर महादेवाचं मंदिर आहे, पर्यटनाच्या माध्यमातून खूप मोठी संधी आहे आपल्याला। मी तुम्हाला सांगू इच्छितो की शासनाच्या आपल्याला निधीच्या अंतर्गत क दर्जाचे प्राप्त विलगीकरण करून त्याच्यामध्ये अनेक पद्धतीच्या सुविधा आपण आपल्या पर्यटनाला चालना देऊन वरती मंदिराच्या इथे तिचे व्यवस्थापन करून अनेक व्यवस्था तिथं प्रस्थापित करू इच्छितो। मी गेली 40 वर्ष त्या काँग्रेसमध्येच होतो पण त्या गलिच्छ कारभाराला कंटाळून मी तोही पक्ष सोडला, आता सध्या अपक्ष म्हणूनच आहे कोणत्या पक्षातच नाही आणि वरही काय थारा नाही कसलाच कुठं काय। आणि मी माझ्या सगळ्या माध्यमातून ग्राम गावचा विकास कसा करायचा हे ध्येय ठेवून आम्ही हा पॅनल उभा केलेला आहे। माझं विरोधकांना स्पष्ट म्हणणं आहे सांगणं आहे साखर सम्राटांना सांगणं आहे तुमचे कामगार वजा करा, या इलेक्शन याच्यातून तुमचे कामगार वजा करा, तुमच्या समोरचा आम्ही किरकोळ माणसं तुमचे झिरो डिपॉझिट जप्त करू शकतो पण तुमचे कामगारांमुळं आम्ही थोडं हे तरी आम्ही तुमच्यावर मात करून आमचे सगळे उमेदवार सगळा आमच्या गावात उत्साह असा आहे का साखर सम्राटांना एकही मत द्यायचं नाही आणि सगळं मत हे ग्रामविकास मंडळालाच द्यायचं आहे आणि आमचे सगळे उमेदवार असे चांगल्यापैकी निवडून येतील अशी मी तुमच्या लोकशाही चॅनलला खास आग्रह करून सांगतो का 100% माझे सगळे उमेदवार निवडून येतील। एवढं बोलून मी तुम्हाला चॅनलवाल्यांना धन्यवाद देतो। आमचे सध्या गावचे इलेक्शन चालू आहे, ग्रामविकास मंडळ हे आमचे पॅनल आहे, त्या पॅनलचे म्हणजे आमचे सरपंच पदाचे जे उमेदवार आहे त्यांचे नाव आहे करपे संगीता अविनाश, तर त्यांची निशाणी आहे कब्बशी। त्यानंतर आमच्या तीनही पॅनलचे जे चिन्ह आहे सदस्यपदाचे जे चिन्ह आहेत नारळ आहे, त्यानंतर रिक्षा आहे आणि फॅन आहे पंखा आहे छताचा पंखा। तर या सर्वांना ग्रामविकास मंडळाच्या या सदस्यांना तसेच सरपंच पदाला पूर्ण बहुमताने विजयी करा। तसेच माझा एक म्हणजे मला एक प्रश्न पडला आहे, मी या गावचा नागरिक आहे परंतु मी बाहेर असतो आउट म्हणजे माझ्या कामानिमित्त मी आउट ऑफ इंडिया असतो, त्या कारणामुळे मी जास्त म्हणजे माझं जास्त काही लक्ष नसतं या गावामध्ये, परंतु आता म्हणजे ॲक्च्युली सुट्टीवर असल्या कारणाने मी या गावामध्ये म्हणजे आता इलेक्शन आणि इलेक्शन पण त्या सुट्टीच्या याच्यामध्ये आल्यामुळे माझा आता संपर्क जास्त आला, तर मला या याच्यामधनं फक्त एक डाऊट आला आहे की 2-3 दिवसापूर्वी मला एक व्हिडिओ आला आमच्या श्री समर्थ रघुनाथ महाराज या ग्रुपवर एक व्हिडिओ आला, त्या व्हिडिओमध्ये मला हे बघायला भेटलं की बाबा रे पूर्ण तुमच्या ग्रामपंचायतीचा जो कारभार आहे ना तो असा आपण काय म्हणतो ना भोंगळा कारभार आहे, म्हणजे तो कारभार असा कसा म्हणजे मी वाचलं बघितलं तो व्हिडिओ, तो अजित बोराडे यांनी केलेला व्हिडिओ आहे, तो पूर्ण डिटेल त्यांनी ऑनलाईन घेतलं सगळं, तर त्या व्हिडिओनुसार मी फक्त ग्रुपवर टाकलं की बाबा हे खरं आहे की खोटं आहे, कारण मी एक मतदार आहे
मी कन्फ्यूज होऊ शकतो ना, मी काय माझ्यासारखे असे हजारो लोक आहेत, हजारो मुलं आहेत बाहेर, ते बोलतात आम्हाला काय घेणं देणं नाही ग्रामपंचायत, परंतु ग्रामपंचायत ही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. विकास मंडळ पिंपळ कुंजिरा, विकासाला साथ द्या, प्रगतीला मत द्या, आमचा ध्यास गावचा विकास. आमचे मार्गदर्शक आदरणीय वैभवराव आप्पा करपे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामविकास मंडळ हा पॅनल काढलेला आहे. तर त्यात लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार करपे संगीता अविनाश यांची निशाणी कब्बशी, कब्बशी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आज जी गावात जी परिस्थिती चाललेली आहे आणि प्रत्येकाच्या दारोदारी जातो आहे, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. आज पाहता जनमत आमच्या बाजूने लोकांनी कौल दिलेला आहे, तसेच येत्या 5 तारखेला मतदानाच्या पेटीतून तो आपल्याला बघायला मिळेल. आपल्या गावचे मागील पंचवार्षिक उपसरपंच सुभाष करपे यांनी, म्हणजे जे गावचं सरपंच असतो किंवा पदावर असतो त्यांना ठेकेदारी पद्धतीने कोणतंही काम करण्याचा अधिकार नसतो. आज जे आमच्या गावात मशनभूमीचं काम झाले, रस्त्यांचं झाले, पाणी पुरवठ्याचं झाले, याचा कंत्राटी ठेकेदार हा दुसरा असून ते काम त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या आधिपत्याखाली चालू आहे. तर एका कामाचा खुलासा जेव्हा केला तेव्हा त्या ठेकेदारांनी 100 स्टॅम्प पेपर लिहून दिलेलं आहे की याच्यात माझा कोणताही हस्तक्षेप नसून सुभाष करपे यांचं नाव त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे. तर जे काही आजपर्यंत झाले याला कारणीभूत सर्व जे सत्ताधारी पक्ष आहे ते आहेत. कुठंतरी जाणून बुजून चुकीचं राजकारण करायचं, एखाद्याला बदनाम करायचं हे त्यांचं नेहमी धोरण असतं. आणि विकासासाठी वैभव करपे आप्पा हे अहोरात्र झटत असतात, पण शेवटी एका विशिष्ट कालावधीनंतर माणूस वैतगुणे सर्व सोडून देतो. आज ती शेवटची स्टेज आहे. या उद्देशाने मी सांगू इच्छितो सर्व मतदार बंधू भगिनींना, फक्त एकदा संधी देऊन बघा, जर नाही त्या संधीचं सोनं केलं तर पुढल्या निवडणुकीला तुमच्या समोर येणार नाही एवढा शब्द देतो आणि थांबतो. मतदार बंधू आणि भगिनींनो, मी ग्राम विकास मंडळ पिंपळगाव कुंजिरातर्फे सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी उभी आहे. माझी निशाणी आहे कब्बशी आणि माझ्या बाकीच्या पॅनलची निशाणी आहे रिक्षा, फॅन आणि नारळ. यांना प्रचंड बहुमताने विजयी करून आम्हाला सहकार्य करा. मतदार बंधू आणि भगिनींनो, मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपण सगळ्यात जास्त जीव आपल्या मुलांना लावतो आणि आमच्या गावात सगळ्यात जास्त गैरसोय असेल तर आपल्या मुलांची आहे. पहिलीचा वर्ग पश्चिमेला आहे, दुसरीचा वर्ग दक्षिणेला आहे, स्टाफ रूम उत्तरेला आहे. तर आपल्याला हे जे काही सुधारणा जर करायच्या असतील तर आपल्या ग्रामविकास मंडळाच्या पॅनलला पूर्ण भरघोस मताने विजय करा अशी माझी विनंती आहे. सरपंच पदाचे उमेदवार आहे सो संगीता वाडलाल करपे यांची निशाणी आहे कब्बशी आणि इतर सदस्यांचे चिन्ह आहे नारळ, फॅन आणि रिक्षा. त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि आपल्या गावचा विकास करून घ्या. आपला गावचा विकास हाच आपला विकास. आणि मतदान करताना प्रत्येकाने काळजीपूर्वक चिन्ह दाबायचे आहे. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी वॉर्ड क्रमांक 1 मधून अनिरुद्ध गणपत करपे, संजीवनी चंद्रकांत कोकडे, मीनाक्षी श्रीराम करपे. वॉर्ड क्रमांक 2 मधून इंजिनियर प्रशांत अजय खिलारी, कुसुम बाळासाहेब गाढे, मनीषा ज्ञानेश्वर बोराडे. वॉर्ड क्रमांक 3 मधून अनिल मारुती आहेर, राहुल सुरेश करपे, कुसुम विलास निळे उमेदवारी लढवित असून यांची निशाणी नारळ पंखा रिक्षाही आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.